सावंतवाड़ी नगरपालिका फूल मार्केट छपराला गळती लागली असून फूल मार्केट जलमय झाले आहे। आमच्याकडून दररोज कर वसूल करून घेतला जातो मात्र आम्हाला सोयीसुविधा दिल्या जात नाहीत असा गंभीर आरोप स्थानिक व्यापाऱ्यांनी केला आहे। सावंतवाड़ी नगरपालिकेचे फूल मार्केट असून या मार्केटच्या छपराची फार दुरावस्था झाली असून त्याला गळती लागली आहे। यामुळे या ठिकाणी व्यवसाय करणारे फूल व भाजी विक्रेत्यांना याचा त्रास होत असून ग्राहकांना चिखलातून मार्केटमध्ये फिरावे लागत आहे। या संदर्भात स्थानिक व्यापाऱ्यांना विचारले असता आपल्याकडून दररोज कर वसूल केला जातो मात्र त्या प्रमाणात सोयी सुविधा दिल्या तर जातच नाहीत, उलट तुम्हाला जमत नसेल तर घरी जा असा सज्जड नगरपालिका कर्मचारी देतात अशी कैफियत मांडली। आपण आता पाहिलं तर या ठिकाणी अक्षरशः पाणी ठिकठिकाणी तुंबलेलं दिसत आहे। माझ्यासोबत या ठिकाणच्या स्थानिक व्यापारी महिला आहेत ज्या नेहमी या ठिकाणी येतात आपल्या वस्तू विकण्यासाठी, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत कशा प्रकारे त्यांची मागणी आहे ना कशा प्रकारचा या छप्पर गळतीमुळे त्रास होतो आहे। पाऊस पडता आणि आम्ही बसतो कशी सोबत ऊन आलाय पावसात, हां यंदा चांगला 100% गेल्या वर्षी चांगला यंदा चांगला, हां आणखी काय सांगते रे, रोज रोज 20 रुपये पावती देऊची लागतं रोज। सकाळी बसतो तर त्याचा कर 12 वाजता कोणी नाही तर त्यांना सांगला त्यांच्या जाऊन सांगू कोणी तुला कर तुम्ही जा यावरती आणि काय काय सांगा तुझ्या काय जात आता म्हटलं पाणी येते दोन फक्त येईली आणि अशा पाण्यात मी बसतो आम्ही हे बघा काय तुमची काय मागणी काय मागणी आमचा या आमका आतली भायली असत की नाही त्यांना आधी पहिली आतमध्ये आडून बसया आमका एक गिराईक जण नाही सगळी जण वाय आणि ह्या पाण्याचे लोटी नुसती मजा मारतो जीवाची जिल्हा गिरायक बोलवून आपण गिरायक करतात आणि बाहेर जातात आणि आम्ही काळो पडासर बसलो तरी गिरायक नाही होय मा खरा मा पाणी छपरा पाणी येत होत छपरा संबंध नुसता होता पाणी येतात येऊन बघा मनाचा आणि त्यांना जकातवाल्या चांगला नाही तर जकातवाले सांगतात तुम्ही जाया वरती। छपराचे पत्रे तुटलेले असल्याने शनिवारी पडलेल्या पावसामुळे फुल मार्केट जलमय झाले होते। मार्केटचे छप्पर तुटल्याने पावसाचे पाणी मार्केटमध्ये साचत आहे, यामुळे हे छप्पर लवकर दुरुस्त करावे अशी मागणी व्यापारी करत आहेत। सावंतवाडी नगरपालिकेकडून पर्यटन महोत्सव असो किंवा कोणताही मोठा कार्यक्रम असो या फुल मार्केटच्या बांधणीसाठी कोट्यवधी रुपयाचा निधी या ठिकाणी उपलब्ध असल्याचं बोललं जात आहे मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे। या ठिकाणी पावसाळा सुरू झाला असून छपराचे पत्रे हे फुटल्यामुळे त्याचप्रमाणे छप्पर नादुरुस्त झाल्यामुळे या ठिकाणी गळती सुरू झाली आपण पाहू शकता या ठिकाणी पूर्णपणे निकृष्ट दर्जे झाले आहेत अक्षरशः गळत आहेत आणि या ठिकाणी त्रास ह्या स्थानिक व्यापाऱ्यांना फूल मार्केटमधील फूल विक्रेत्यांना होतोय। या ठिकाणी आपण पाहिलं तर पायाखाली फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि त्याचा त्रास या फूल विक्रेत्यांबरोबरच स्थानिक या ठिकाणचे जे इतर महिला आहेत त्यांनाही होतोय, त्याचप्रमाणे या ठिकाणी मार्केटमध्ये खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना होतोय। याचं कोणतंही सोयरसूतक या ठिकाणच्या नगरपालिका प्रशासनानं नसल्याचं या ठिकाणी बोलून दाखवलं जात आहे। कॅमेरामन संदेश कवडेकर, हेमंत मराठे, सिंधुदुर्ग लाईव्ह, सावंतवाडी।